प्रवेशद्वार पाहायला मिळतं आणि वरती लिहिलं श्री लोटेश्वर प्रसन्न. समोर आपलं मंदिर पाहायला मिळतं आणि इकडे पावसाळ्यामध्ये तर मस्त पूर्ण पाण्याचा वाळच वाहत असतो आणि पायऱ्या वगैरे जे बनवले ते पण चांगले आहेत. आज आपला व्लॉग स्टार्ट केलाय आपला बाईकवर. वा वा क्या बात आहे. ते पण अचानक मला माहितच नाही आता कॅमेरा घेतला स्टार्ट केला व्लॉगिंग. तर मंडळी आज तारीख आहे 7 मे. हो आज तारीख आहे 7 मे आणि सकाळचे काहीतरी अराउंड 8:30 वाजले आणि आपण निघालो जायला रत्नागिरीला. तर रत्नागिरीला आपण चाललो ऍक्च्युली माझा भाचा सोम येतोय मुंबईवरून तर आपण पिकअप तर करायला जायचं आपल्याला पण तो काहीतरी 11 वाजता येणार आहे रत्नागिरी स्टेशनवर. म्हणून विचार केला की आपण जर जातच आहोत तर काहीतरी 1-2 स्पॉट तरी आपण शूट करून घेऊ. तर रत्नागिरीचं एका दगडावरचं मंदिर लोटेश्वर मंदिर शंकराचं ते मंदिर आहे डुगावे गाव ना मग डुगावे गावामध्ये आहे ते. तर खूप वर्षापासून हा डुगवे सॉरी डुगवे गावाचं मंदिर आहे ते. तर खूप वर्षापासून एक इच्छा होती की आपण ते मंदिर पाहावं. जेव्हापासून ते मंदिर फेसबुकवरून पाहिलं होतं ना मी तेव्हापासून ती खूप इच्छा झाली होती की आपण ते मंदिर पाहावं तुम्हाला दाखवा वगैरे पण कधी ती वेळ आलीच नाही ॲक्च्युली. त्याच्यामुळे आज विचार केला की आपण लवकरच निघून ते गॅरंटी आपण शूट करणार आहे तुम्हाला दाखवणार आणि आपण पण त्याचा आनंद घेणार फॉर शुअर. हा म्हणजे आनंद आणि दर्शन घेणार. आपण टाका GPS वर लोटेश्वर मंदिर म्हणून. तर ते एक नॉर्मल आपण हायवे ने गेलो हातखंबा लागतो तिकडून लेफ्ट होऊ शकतो पण त्याला काही लागतात लांजावरून काही 1 तास 10 मिनिटं आणि एक दुसरा एक मध्ये देवदेव फाटा लागतो. देवदेव फाट्याने आपण गेलो ना देवदेव फाट्याने गेलो तर तिकडे काहीतरी 20 मिनिटं का 15 मिनिटं कमी लागतात पण तो देवदेव फाट्यावर रस्ता खूप चांगला आहे म्हणून आपण त्याच मार्गे चाललोय. तर तुम्हाला काय करतो थेट भेटतो तुम्हाला मी डायरेक्ट आता त्या मंदिराच्या जवळच मध्ये हा रस्ता मला अगोदर दाखवला म्हणून पुन्हा दाखवणं काय पॉईंट नाही डायरेक्ट भेटतो आपण त्या मंदिराजवळच. चला तर मंडळी आपण आता 10 मिनिटात पोचू लोटेश्वर मंदिरकडे. एक जस्ट एक बोर्ड लावून गेला मंदिराचा मस्त आणि प्रवास आपला खूप छान झाला. मध्ये मध्ये फक्त जरा पॅचेस जरा खराब होते आपण देवदेव मार्गे आलो तर मध्ये मध्ये पॅचेस खराब होते पण रस्ता पुढे पुढे खूप चांगला होता आणि मध्ये कसा गावातला रस्ता आहे तो त्याच्यामधून जरा पाहायला जरा बरं वाटतं जरा हा निसर्गरम्य रस्ता होता मस्त रस्ता होता. आता पण पहा मस्त रस्ता समोरचा आता बरोबर दाखवतो 11 मिनिटं. तर मंडळी आपण इकडे आता डुगवे गावाच्या इकडे आलेलो आहोत. तिकडे बोर्ड आहे डुगवे गावाचा आणि रस्ता 1 नंबर आहे हा बघते चाललो राहिले फक्त 2 मिनिटं. चला आणि आंबे खूप आहेत आजूबाजूला आंब्याचे नुसते झाडच झाड आहेत. काय एवढे आंबे खातात कळत नाही मला आंब्याचे. तर मंडळी फायनल इकडे आपण येऊन पोहोचलो लोटेश्वर मंदिरच्या बरोबर प्रवेशद्वारासमोरच. तर हे असं काहीतरी परिसर आहे. इकडे तुम्ही गाडी वगैरे पार्क करू शकता आपण गाडी इकडे पार्क केली आहे. इकडे दुकान वगैरे पण तुम्हाला घ्यायचं बघत असेल तर आणि आता छानसं इकडे असं एक आपल्याला प्रवेशद्वार पाहायला मिळतो आणि वरती लिहिलं श्री लोटेश्वर प्रसन्न म्हणून 1 नंबर खूपच छान. तिकडून आपण चालत जायला लागतं पुढे आणि सरळ काका एकदम सरळ चालायला लागतं ना एकदम सरळ जायला लागतं. चालत चला तर आपण इकडून आलो आहे उतरलो आहे स्ट्रेट जातो एकदम खाली एकदम स्ट्रेटच आहे आणि तिला अशी चांगली पायवट वगैरे बनवलेली आहे म्हणून काही टेन्शन नाही आहे. आता किती मिनटं चालायचं हे तुम्हाला मी सांगेनच पुढे तुम्हाला आयडिया येईल. आपण बरोबर 9:20 आपण निघालो असं तुम्ही बोलू शकतात आणि आपण कसं सकाळ सकाळ आलो कोणच नसेल आता मंदिरामध्ये म्हणून सकाळ सकाळ आलं की जरा बरं वाटतं जरा आणि इकडून आपलं मंदिर पाहायला मिळतं. आता तर आपण आता मंदिराच्या एकदम जवळ येऊन पोचलो आहोत. हे बघा ते मंदिर मस्त मंदिर खूप छान मंदिर आहे. आजूबाजूला परिसर पण एकदम मस्त आहे. हां पावसाळा तर 1 नंबर असेल फॉर शुअर त्यात काही वाद नाही. आणि जायला 2 स्टेप्स आणि जायला 2 वाटे ठेवले आय थिंक सो एक इकडून पण आहे आणि तिकडून पण आहे खालून पण आहे. हां आणि इकडे बोर्ड असलेलं आहे आय थिंक सो या मंदिराचं पूर्णपणे माहिती आहे तुम्ही स्क्रीनशॉट मारून तुम्ही वाचू शकतात. सही आहे आपण मंदिर वाचून घेऊ. तर इकडे आपण खाली आल्यावर
समोर आपलं मंदिर पाहायला मिळतं. आणि आता वाजलेत किती बघा, तुम्हाला सांगतो, आता वाजलेत 9:25, म्हणजे बरोबर 3 ते 4 मिनटं लागतात आपल्याला वरून खाली यायला. म्हणजे एवढं काय लांब नाही आहे, मस्तपैकी लहान मुलं म्हातारे वगैरे येऊ शकतात, टेन्शन नाही काय. आणि इकडून खाली आल्यावर आहे बघा, तर बरोबर एका दगडावरचा आपलं छानसं आहे लोटेश्वर मंदिर पाहायला मिळतं तुम्हाला. आणि इकडे पावसाळ्यामध्ये तर मस्त पूर्ण पाण्याचा वाळच वाहत असेल फॉर शुअर, आणि खूप छान वाटत असेल इकडे पावसाळा. एकदा तरी आपल्याला पावसाळ्यात फेरी मारायला पाहिजे. अजूनपर्यंत इकडे मस्त हिरवंगार आहे बघा, तर पावसात काय वाटत असेल. हां, दूध पापूसारखंच आहे पूर्णपणे, खाली जो प्रकार जो आहे ना, खालचा प्रकार पूर्णपणे दूध पापूसारखंच आहे. वा, मस्त आहे. आणि आता आपण हळूहळू वरती सरतो आहे. आणि पायऱ्या वगैरे जे बनवले ते पण चांगले आहेत, स्ट्रॉंग आहेत आणि इझी ॲक्सेसेबल आहेत, मेन म्हणजे. हां, मस्त. आणि समोरच मग आपल्याला असं शंकराची पिंड पाहायला मिळते. खूपच छान मंदिर आहे यार, पिंड पण केवढी मोठी आहे बघ ना, सही आहे, खूप सुंदर आहे, खूप सुंदर आहे. त्याला मन एकदम प्रसन्न आनंदी झालं आहे आपलं. स्थान आहे इथे, कोणी पाय ठेवू नये, बरोबरच आहे, मस्तच आहे. आणि नंदीसारखंच आकार पण रगडालाय आपण, सही आहे. हां, नंदी पाहिजेत ऍक्च्युली. आणि इथून जे वातावरण मिळतं ना, हो, एक नंबर आहे यार, किती सुंदर या साईडला पहा. हो हो, एक नंबर, एक नंबर. आणि ऑफकोर्स आपण शंकराच्या मंदिराला फेरी मारू शकत नाही, म्हणून हे बरं केलं की जागाच नाही ठेवली फेरी मारायला. मस्त, थांब नको. मंडळी, आपण या आपल्या या मंदिरासना छानसं ड्रोन शॉट पण घेतलेलं आहे, तर ड्रोन शॉट मग कसं पण नक्कीच कमेंट करून सांगा. मस्त ड्रोन शॉट आलं, मला खूप भारी आवडलं, म्हणजे भारीच आवडलं मला, मस्त. म्हणजे हे मंदिर आहे ना, म्हणजे आपण इतके वर्षापासून वाट पाहतोय ना, तर ते आज सफल झालं आणि मन एकदम खरोखर प्रसन्न झालं आहे. खूपच छान वाटतं एकदम, मग खूप छान मंदिर आहे ना, मस्त. खरं म्हणजे खरोखर वर्त आहे, वर्त इकडे येणं, सिरियसली वर्त आहे. तर मंडळी, आपण या छानसं मंदिराचं दर्शन घेऊन आपण निघतोय आता जायला रत्नागिरीला स्टेशनला माझ्या भाच्याला पिकअप करायला. तर मी तुम्हाला कधी सांगेन ना, कधी तुम्ही कोकणात आलात, रत्नागिरी आलात, तर या मंदिर नक्कीच भेट द्या. खूपच छान मंदिर आहे आणि याचा आवारा परिसर खूपच छान आणि स्वच्छ आहे, मेन म्हणजे खूपच छान मानलेलं आहे. आणि इकडे, आणि मी असं सांगेन तुम्हाला, पावसामध्ये किंवा पावसाळ्यात थोडं नंतर या, म्हणजे तुम्हाला पाण्याचा मस्त खूप हाळ वगैरे पाहायला मिळेल इकडे. खरोखर खूपच सुंदर असा आपल्याला एक अनुभव इकडे मिळालेला आहे, म्हणजे आपण इतके वर्षून वेट करतो ना, ते आज वर्थ ठरलेलं आहे. हो ना, मग जास्त चालायचं पण नाही. हो, हार्डली, म्हणजे गाडी पार्कपासून ते मंदिरापर्यंत हार्डली पाच मिनटं आरामात, म्हणजे बायको चालू शकतं, म्हणजे कोणी चालू शकतं, ही गॅरंटी आहे. चला, आता आपण खूपच हॅपी नोटवर आपण या व्लॉगला एंड करू, तर भेटू आपण नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत खुश राहा आणि हसत राहा. ओम नमः शिवाय. चला, तोपर्यंत आपण खुश राहा आणि हसत राहा. बाय.